तर सई जी, मला पुढे जाण्यापूर्वी एक सांगायचं आहे की हे जे माझे इकडे मित्र बसलेत वादक मित्र, एकदा त्यांच्यासाठी काय असले पाहिजे, कारण हे सगळे माझेच विद्यार्थी आहेत. आणि यातला बाबू माझा विशेष आवडता बरं का, म्हणजे बाबूचं टॅलेंट मी लहानपणीच ओळखलं. त्याला मी म्हटलं तू पेटी शिक, आणि त्याला मी पेटी अशी शिकवली, तो सुद्धा मनापासून इतकं छान शिकला की पुढे जाऊन एक मोठा पेटी वादक होण्याऐवजी ढोलकी वादक झाला. तर असे प्रयोग जे काही. चला तर मग वळूया पुढच्या परफॉर्मन्स कडे. सेलिब्रिटींनी बाहेर फिरणं म्हणजे जरा अवघडच असतं. एका ऍक्ट्रेसला गाठला एका भिकाऱ्याने, बघूया काय येते मजा. आणि ही मजा घेऊन येत आहेत स्वप्नील जींच्या टीमचे विकास आणि आरती. सुबह बहनी गाड़ी सड़क लौट जाओगे. सुबह बहनी गाड़ी सड़क लौट जाओगे. दे भगवान के नाम पे दे भाई, 5 रुपये दे 10 रुपये दे 50 रुपये दे नाही तर 100 रुपये दे, किमान 500 रुपये तरी दे. ते नाही जमलं तर समोरच्या मिठाईच्या दुकानातून 1/2 किलो पेढे आणून दे. पेढे कशाला? आज माझा बर्थडे आहे भाई. अरे इथं माझ्यापेक्षा मोठी भिकारी. कुठल्या अँगलने तुला मी भिकारी दिसते? हल्ली भिकारी वेषांतर करून फिरतात म्हणून म्हटलं. कोण आहेस तू? मी मॉडेल आहे. किती सांगत आहे? मी मॉडेल आहे. मॉडेल म्हणजे मराठी आहे. म्हणजे मॉडेल पण वाकणार नाही. अरे तसं नाही रे, ते रॅम्पवर मॉडेलिंग करतात ना, तशी मी मॉडेल आहे. रॅम्पवरच असं मॉडेल शक्यच नाही, मला पटतच नाहीये. खोटं बोलते तू. अरे असं कसं खोटं बोलते? करून दाखव. मा शी, एखाद्या भिकाऱ्याला काय मी मॉडेलिंग करून दाखवू? सर सांग ना, खोटं बोलते म्हणून. ए मी खोटं बोलत नाहीये. करून दाखव. ठीक आहे, मी करून दाखवते. म्युझिक ऍक्शन ऍक्शन. विकास काय बघतोय? रॅम्पला तडे गेले का बघतोय? पण आता मला पटलं, तू मॉडेलच पटलंय मला. आता ना मी ऍक्टिंग मध्ये सुद्धा करिअर करणार आहे. त्यासाठी ना मी ऑडिशनला चालली आहे. राजश्री प्रोडक्शन. डायरेक्ट हिंदी? हिंदी नाही, मराठीच आहे. राजश्री वाले मराठीत पण आले? अरे ते राजश्री नाही रे, राजश्री निकम प्रोडक्शन. राजश्री निकम प्रोडक्शन. हो, त्याचं काय आहे, हू बाय भूच्या पहिल्या 3 एपिसोडचा चेक निघालाय ना, तर काहीतरी करायचं म्हणते. ठीक आहे ठीक आहे, मल्ला के नाम पे दे दे, भगवान के नाम पे दे दे, किमान 1000 रुपया तरी दे दे. काय भीक मागतोस की काय? 1000 रुपये काय करणार, माझ्याकडे 4000 जमलेत, 1000 कमी पडतायत. माझा रोजचं 5000 फिक्स डिपॉझिट असतं ना. रोजचे 5000 मी काय करणार? आता ताज हॉटेल मध्ये रोज जेवायला जायचं म्हटलं एवढा खर्च होणारच ना. ताज? अरे मी कधीपासून तिकडे चहा पिऊन येईन म्हणते, ते मला जमत नाहीये. तू रोज इथे जेवतोस? त्या गरीबाला खाऊच नाहीये ताज मध्ये जेवायची. मरीन ड्राईव्ह वरून तेच जवळ पडतं मला. अच्छा, म्हणजे तू बोरिवली सुद्धा भीक मागतो आणि मरीन ड्राईव्ह ला सुद्धा भीक मागतोस? नाही, मरीन ड्राईव्ह ला मी राहतो. 2 BHK चा फ्लॅट आहे माझा. काय होत? मरीन ड्राईव्ह ला 2 BHK चा फ्लॅट? स्वतःचा आहे, ओनरशिप. म्हणजे तू एवढा श्रीमंत भिकारी? नाही, मी फार गरीब भिकारी हो. गरीब भिकारी आहे. आपल्या देशामध्ये श्रीमंत भिकारी फक्त राजकारण्यांना म्हणतात. तो शिवे नका खालू मला. खरं खरं सांग बरं, मी काय म्हणते, या देवळासमोर उभा राहून तू भीक मागतोस, या देवळाला कधी देणगी दिली आहेस? कशाला द्यायची? काय कशाला?
अरे मागे का बालाजी मंदिरासमोर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याने ना 5 कोटीची देणगी दिली. ही इन्फॉर्मेशन चुकीची निघाली. म्हणजे एका शेठजीने स्वतःचं बँक बुक न तपासता 5 कोटीची देणगी दिली तेव्हा तो भिकारी झालाय. आता तो माझ्याकडेच कामाला असतो. तुझ्याकडे? हो. अरे तुला माहित नाही फार मोठं नेटवर्क आहे. माझी एबीसीएल नावाची कंपनी आहे. एबीसीएल तुझी आहे? माझी आहे. मग कित्येक वर्ष अमिताभ म्हणतो त्याची. ती एबीसीएल नाही काय? माझी एबीसीएल म्हणजे ऑल बेगर्स कॉर्पोरेशन लिमिटेड. वा. अख्ख्या मुंबईत माझ्या ब्रांचेस आहेत, एजंट्स आहेत. रोजचा 10-12 लाखाचा टर्न ओव्हर आहे. 10 ते 12 लाख? 10-12 लाखाचा टर्न ओव्हर. मग स्वतःचा देऊळ सुद्धा उभारशील? उभारशील. तिथे तू उभा राहशील ना? तिथे तू उभी आहेस ना? ते देऊळ मीच बांधले 5 वर्षांपूर्वी. काय? येस. दे दे माय, दे दे 1000 रुपया. दे दे माय, दे दे. साहेब मी काय तुम्हाला भीक देणार? एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेस आहात, 1000 रुपये नाही देऊ शकत? नाही. त्या दिवशी ती बापडी मल्लिका शेरावत मंदिरात आली होती, तिला म्हटलं भेंजी 100 रुपया दो, तर 10000 रुपये देऊन गेली. 10000? मग एवढे कसे? मला पण हाच प्रश्न पडला. तर म्हणाली माझ्या संपूर्ण आयुष्यात मला भेंजी कोणीच नव्हतं म्हटलं हो. बर मी काय म्हणते, तुमच्याकडे एवढा पैसा आहे मग तुम्ही प्रोड्युसर व्हा ना. मी प्रोड्युसर होऊ शकतो? हा. मग एक पिक्चर काढा आणि त्यात मला हिरोईन म्हणून घ्या. अशी गो मैत्र, मी पिक्चर काढायचा तुझ्यासाठी? का म्हणून पिक्चर काढायचा? मला काय माहिती तुला काय येतं, ऍक्टिंग येते का डान्स येते का काय, तर मला कसं कळणार? अहो मला ऍक्टिंग आणि डान्स दोन्ही येतो. तुला डान्स येतो? म्हणजे काय? आता करून दाखवणार. म्हणजे काय? इकडे लगेच. ठीक आहे, लावणी येते? हा लावणी. वाजले की 12? होते. आता नाही, नंतर करायचं. सुरुवातीला काय नाही करायचं, कधी लक्षात ठेव. चल रेडी, पोझिशन लावणी. पोझिशन सुरू. मला जाऊ द्या घरी, आता वाजले 12. मला जाऊ द्या घरी, आता वाजले 12. नाही नाही, चल काय पिक्चर खड्ड्यात घालणार, काय येतो तुला? आता म्हणजे डान्स येतो, काय प्रॉब्लेम आहे? बरं ऐकतो, मुन्नी बदनाम येतो. म्हणजे काय ते बघा ना, आधी आगोपणा करायचं नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. नाही नाही, ठीक आहे, डान्स डान्स ठेवायला. ओके चल. पोझिशन. मुन्नी बदनाम हुई तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई तेरे लिए. झंडोवाम रे बंडोवाम, मैं बंडोवाम हुई तेरे लिए. काय येते तुला? एकतरी येते धडका काही काय. बरं वेस्टर्न फास्ट नंबर एखादा येतो कजरा रे. आधी करू नका, आगाऊ पण आधी करते म्हणून चुकते तू. मी सांगेन तेव्हा. चल. कजरा रे कजरा रे, कार करे नैना रे. मी खरं खरं भिकेला लागाव म्हणून पिक्चर काढायची. चालच वाईट आहे नाही तर काय? काम कर, असं मला पण भिकेला लावते. मी तुला एक मस्त ऑफर देतो. कुठली? तू माझ्या एबीसीएल मध्ये एम्प्लॉई म्हणून ये, भीक मागायला सुरुवात कर. महिन्याला 50000 रुपये पगार देतो, संध्याकाळी अपॉइंटमेंट लेटर हातात. 50000 रुपये? म्हणजे काय? चल लगेच भीक मागून दाखव. एक्सक्यूज मी, मे आय गेट 1 रुपी प्लीज? काय पीसी वरून फोन करायचा? फोन देणार आहे नाही का? एक काहीतरी वेगळं कर, काहीतरी वेगळं. समजा एक तरुण पोरगा चालला त्याच्याकडे भीक मागणार, दाखव. तरुण पोरगा. 1 रुपया? काय हे काय काय? आता तरुण पोराला डोळा मारल्यावर 1 रुपया नाही का देणार? हो आयडिया चांगलं. समजा 70 म्हातार आहे, त्याच्याकडे कशी मागणार? आधी 70 भा. हा बघ झालो. 1 रुपया द्या ना. 100 घे परत. 1 रुपया द्या ना. 200 घे परत कर. 1 रुपया द्या ना. 500 घे. अरे त्यामुळे माझा बिझनेस डबल टिबल होणार आहे. चांगलं. जरा बॉडी लँग्वेजवर लक्ष देऊया. बॉडी? हात कसे पुढे पसरणार? चला पोवाडा चालू करायला लागेल. जी जी काय काय असं? अरे हे हात अशी करायचे, बोट अशी करायची, दोन्ही पायशी 90 डिग्री. लवकर चल. अल्लाह के नाम पे दे दे.
अल्लाह के नाम पे, भगवान के नाम पे दे दे, भगवान के नाम पे। एक मिनिट, ये हातात पर्स घेऊन भिका मागायला जाणार नहीं, पर्स निकडे जरा सांभाळ ना, 5000 रुपये तर माझा रोजचा टर्नओव्हर किती आहे, 10 ते 12 लाख, याची काय किंमत आहे? नाही काहीच नाही, लवकर चल 90 डिग्री, अल्लाह के नाम पे दे दे, अल्लाह के नाम पे, भगवान के नाम पे दे दे, भगवान के नाम पे दे दे। ए येडे भिकारी कधी एवढा श्रीमंत असतो काय? काय मग? अरे पण अपॉइंटमेंट लेटर, आई विल कॉल यू लेटर, चल पळ। वाह क्या बात है, आम्ही असं पहिल्यांदाच बघितलं की विकास नाचत होते आणि आरती शोधत होतीस ते। चला वळूयात परीक्षकांकडे, पाहूयात कसं वाटलं हॅक। स्वप्नी सर, विकास आणि आरती मला आवडला, ऍक्ट एंटरटेनिंग होता, क्लासिक कमर्शियल होता, फ्रंट बेंचर साठीचा ऍक्ट होता आणि तुम्ही दोघांनी त्याच्यात खूप मजा केली स्वतः, त्यामुळे आय गेस आम्हाला बघताना फार मजा आली, मला आवडला ऍक्ट, गॉड ब्लेस। निर्मितीताई आवडलं मला पण ऍक्ट तुमचा, मजा केलीत तुम्ही दोघांनी आणि आरती हा येस छान दिसतेस, खूप गोड दिसतेस, ऑल द बेस्ट। थँक यू। बढिया मार्क्स कडे स्वप्निल सर 9 गुण, निर्मिती ताई 9 गुण, आधीचे 38, आताचे 18, एकूण 56 गुण। वाह क्या बात है विकास जी, पुढच्या सगळ्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा। थँक्यू।